सर्व शेतकरी बांधवाला माझी विनंती आहे की तुमचे जे जे नुकसान झालेले ते सर्वाचे पंचनामे करण्याचे आदेश मुख्यमंत्री महोदयांनी दिलेले आहे. अचानक आलेल्या पावसामुळं शेतकऱ्याचे जे नुकसान झालेले त्या शेतकरी बांधवांनी आपला अर्ज, आपला ऑनलाईन अर्ज असेल, आपली माहिती असेल, तहसीलमध्ये किंवा तालुका कृषी अधिकाऱ्याकडे द्यावी. असे राज्यामधले ज्या ज्या ठिकाणी शेतकऱ्याचा नुकसान झालं असेल त्याचे तंतोतंत पंचनामे केले जाईल. गेल्या 2 दिवसामध्ये महाराष्ट्राच्या अनेक भागामध्ये गारपीट आणि अवकाळी पावसामुळं ज्या शेतकऱ्याचे नुकसान झालेले, काही शेतकरी हवालदिल झालेले, सर्व शेतकरी बांधवाला माझी विनंती आहे की तुमचे जे जे नुकसान झालेले ते सर्वाचे पंचनामे करण्याचे आदेश मुख्यमंत्री महोदयांनी दिलेले आहे. आणि नुकसान झालेल्या शेतकऱ्याचे पंचनामे झाल्यानंतर याच्यावर सरकार, सन्माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अंतिम निर्णय घेतील. परंतु मी पंचनामे करण्याचे आदेश खाली दिलेले आहे. जिल्हा कृषी अधिकारी असतील, जिल्हा अधिकारी असतील, हे सर्व तंतोतंत पंचनामे करून आमच्याकडे पाठवतील. आणि निश्चित जे काही गारपिटीमुळं किंवा या अचानक आलेल्या पावसामुळं शेतकऱ्याचे जे नुकसान झालेले त्या शेतकरी बांधवांनी आपला अर्ज, आपला ऑनलाईन अर्ज असेल, आपली माहिती असेल, तहसीलमध्ये किंवा तालुका कृषी अधिकाऱ्याकडे द्यावी. मला सर्व शेतकरी बांधवाला परत एकदा हे जे अचानक आसमानी संकट आलेलं आहे, या संकटाच्या अनेक वेळेस आला आणि सरकार त्यांच्या गेल्या 6 महिन्यामध्ये सरकारने प्रत्येक वेळेस जी जी मदत शेतकऱ्यांनी मागितली, ते सातत्याचा पाऊस असेल किंवा अतिवृष्टी असेल, प्रतीचा पाऊस असेल, याचीही नुकसान भरपाई, 50,000 रुपये सानुग्री अनुदान असेल, या सर्व गोष्टी देण्यामध्ये सरकार जे काही शेतकरी आहे यांच्या पाठीशी आहे. आज ज्या 2 दिवसामध्ये जे काही झालेलं नुकसान आहे शेतकऱ्यांच्या गारपिटी, आता मलाकडे धुळ्याच्या काही शेतकऱ्यांनी मला फोन केला, त्यांनी मला तिथलची परिस्थिती सांगितली. असे राज्यामधले ज्या ज्या ठिकाणी शेतकऱ्याचा नुकसान झालं असेल त्याचे तंतोतंत पंचनामे केले जाईल आणि नुकसान झालेला शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहणार नाही.